नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती 17,471 पदाची भरती आहे मित्रांनो, मोठी भरती आहे. त्यामुळे या भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर गणित बुद्धिमत्ता हा जो काही 50 मार्काचा जो काही क्वेश्चन पेपर येणार आहे तुम्हाला, तर यामध्ये मित्रांनो 100 क्वेश्चनपैकी 50 क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तेवर असणार आहे. त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता हा तुमचा टर्निंग पॉईंट या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये ठरणार आहे. आणि हा विषय मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून देऊ शकतो जर चांगला सराव असेल तर. मित्रांनो, तुम्हाला गर्दीत वर्दी पाहिजे असेल तर हा क्लास करणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे. जर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता जर वीक असेल तर हा क्लास तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड बॅच लावायची असेल तर मित्रांनो नाममात्र फीमध्ये या ठिकाणी तुम्हाला बॅचसाठी मित्रांनो संपर्क करायचा 79-77-09-27-14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. नाममात्र फीमध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता याची बॅच तुम्ही विकत घेऊ शकता. तर मित्रांनो चला वेळ नाला थोडीशी सुरुवात करूया. हा जो काय तुम्हाला थंबनेलवर प्रश्न दिसत आहे तर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. हा प्रश्न तुम्हाला 10 सेकंदामध्ये सुटणं हे गरजेचं असणार आहे. जर तुम्हाला 10 किंवा 15 सेकंदामध्ये हा जर प्रश्न सुटत जर नसेल तर मित्रांनो तुमच्यासाठी क्लासेसची अतिशय महत्त्वाची गरज आहे. अशा स्वरूपाचे कारण की मित्रांनो याच्यानंतर पहा, आता निवडणुका झाल्याच्यानंतर पलत मित्रांनो पोलीस भरती लवकर होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे, हा चान्स जाऊ देऊ नका. आयुष्यातून एकदा चान्स गेल्याच्यानंतर मित्रांनो परत चान्स भेटत नसतो. त्यामुळे यासाठी जे तुम्हाला करता येईल, जेवढं तुमच्याशी शक्य आहे तेवढं मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर चला वेळ नाला होता, थोडीची सुरुवात करूया. आशा करतो हा थंबनेलवर दिसणारा प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडून पाहिलेला असेल. आपले गणिताचे जवळपास 4 व्हिडिओ झालेले. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अशा स्वरूपाचे गणित घेतलेले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहा टक्केवारीवरले गणित या ठिकाणी घेतलेले. तर मित्रांनो त्यामुळे मागचीसुद्धा व्हिडिओ पाहून घ्यात, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आपण महत्त्वाचे गणित या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा भाग 3 अबकड यांचा महिन्याचा सरासरी पगार 9,500 रुपये इतका आहे. जर त्यांचे प्रमाण 8, 9, 9, 10 आणि 10, 11 असे आहे तर अचा पगार किती. अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः सोडून पाहणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला गणित या ठिकाणी जमणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा सराव करणं हे गरजेचं आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप केला असेल आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः सोडून बघत असाल. हा सराव तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर चला पाहता या सोपं हे गणित कशा स्वरूपामध्ये सोडवायचं. तर पहा आता तुम्ही सोडून बघितलं असेल तर आता तुम्हाला ज्यावेळेस गणित सोडवलं त्यावेळेस तुम्हाला काठिण्य पातळी समजणार आहे. आता पहा एकूण किती व्यक्ती आहेत, अ ब क आणि ड. एकूण मित्रांनो या ठिकाणी 4 व्यक्ती आहेत. एकूण किती 4 व्यक्ती आहेत. आता त्यांचा सरासरी पगार किती आहे, 9,500 रुपये. सरासरी पगार किती आहे, 9,500 रुपये. सरासरी पगार किती 9,500 रुपये. एकूण व्यक्ती किती आहेत, 4 व्यक्ती आहेत. म्हणून या ठिकाणी 4 गुणून घेऊयात. आता 4 गुणल्याच्यानंतर काय होणार मित्रांनो पहा, 4, 0, 0, 4, 0, 0 परत 4, 5, 20, 20 हा चाले मित्रांनो 2, त्याच्यानंतर 4, 9, 36, 36 आणि 2 किती झाले 38. म्हणजे एकूण किती झाले 38,000 रुपये सर्वांची एकूण पगार झाली. ठीक आहे, आता आपल्याला पुढे विचारलं काय त्यांचं प्रमाण दिलेलं पहा, 8, 9, 9, 10 आणि 10, 11. तर अचा पगार आपल्याला या ठिकाणी काढायचा. म्हणजे या ठिकाणी अ पहिल्या क्रमांक म्हणजे अचं प्रमाण आहे 8, बचं प्रमाण आहे मित्रांनो 9, कचं प्रमाण आहे या ठिकाणी 10 आणि डचं प्रमाण आहे या ठिकाणी 11. ठीक आहे, तर आपल्याला कोणाची अची पगार काढायची. आता आपण सर्वांची पगार या ठिकाणी काढू शकतो, परंतु आपल्याला विचारली अची पगार. तर आता काय करायचं मित्रांनो, या सर्वांची जे काही गुणोत्तर आपल्याला दिलेलं यांचं प्रमाण, तर यांची सर्वांची बेरीज करायची. 8, 9 किती झाले मित्रांनो, 8, 9, 9 झाले 17, 17, 10 झाले 27, 27 आणि 1 झाला 28, 28 आणि 10 झाले मित्रांनो 38. म्हणजेच मित्रांनो याची सर्वांची बेरीज झाली 38. लक्षात आलं का तुमच्या, पहा सर्वांची सरासरी पगार किती आहे, 9,500. एकूण किती व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती. म्हणून 9.5 × 4 जर केलं तर ते येते 38,000. आता 38,000 आल्याच्यानंतर आपल्याला जे काही त्यांचं प्रमाण दिलं या प्रमाणाची बेरीज केली. बेरीज आपण काय केली, छदामध्ये लिहिली. म्हणजे आपल्याला याचा भागाकार द्यायचा. तर पहा 38 × 38 म्हणजेच मित्रांनो भागाकार किचा गेला आपला, पहा 38 × 38 आणि हे 3.0 म्हणजे आपला 1,000 या ठिकाणी भागाकार गेला. आता आपल्याला विचारले कोणाचं प्रमाण मित्रांनो, विचारलं आपल्याला अचं प्रमाण. मग अचं प्रमाण पहा, अ पहिल्या क्रमांकावर, मग पहिल्या क्रमांक अंक आहे मित्रांनो 8. म्हणून या ठिकाणी 8 × 1 जर केलं तर ते येते मित्रांनो 8,000. म्हणजे अचं प्रमाण आहे मित्रांनो या ठिकाणी 8,000 रुपये. आता सर्वांचं प्रमाण तुम्ही अशा स्वरूपामध्ये काढू शकता. जर आपल्याला कचं प्रमाण जर विचारलं असतं तर पहा, अ ब क, क कितव्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांक अक्षर कोणतं आहे, 10 आहे. म्हणून 10 × 1,000 केलं असतं तर तुम्हाला ते 10,000 आलं असतं. अशा स्वरूपामध्ये सर्वांचं तुम्ही या ठिकाणी काढू शकता. आपल्याला विचारलं अचं प्रमाण, तर अचा अंक आहे मित्रांनो 8. तर या ठिकाणी 8 × 1 जर 1,000 केलं तर ते येते 8,000. म्हणजे ऑप्शन पहा, 8,000 कुठे, ऑप्शन क्रमांक 2 दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. पुढे पहा, सर्व प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा आता 2 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात.
एका गाडीने पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्सवेगाने कापले व नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर हॉर्सवेगाने कापले तर गाडीचा सरासरी वेग किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. हा प्रश्न सोडवायचा कसा, तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा खूप वेळेस यवतमाळ, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये होणारसुद्धा परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बघावयास मिळतील. आता मित्रांनो, तुम्हाला गणिताची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही या ठिकाणी अंक कुठले अंक बदलू शकतात, मात्र गणिताचं जे काही मूळ स्वरूप आहे हे बदललं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आता काय करायचं, पहिलं 90 किलोमीटर अंतर आहे, किती किलोमीटर हॉर्सवेगाने चालला आहे, 30 किलोमीटर हॉर्सवेगाने चालला आहे, म्हणून लिहून घ्या 30. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, 3 * 9 म्हणजे या ठिकाणी आला 3 किलोमीटर. त्याच्यानंतर काय करायचं, हे 80 किलोमीटर आहे अंतर, हे किती किलोमीटर वेगाने कापलं, 40 किलोमीटर वेगाने कापलं, म्हणून याला भाग देऊयात, 0 * 0 कटला, 4 * 2 = 8 झालं मित्रांनो 2 किलोमीटर. मग काय करायचं, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर म्हणजे वेग किती झाला, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर, एकूण वेग झाला 5 किलोमीटर तास. ठीक आहे, आता एकूण पहा वेग किती झाला, एकूण याचं अंतर किती झालं, 90 किलोमीटर आणि 80 किलोमीटर. एकूण अंतर किती झालं, आता 90 किलोमीटर 80 किलोमीटर, 8 * 2 = 16, 16 आणि हे 10 म्हणजे मित्रांनो 170 किलोमीटर. एकूण 170 किलोमीटर झालं, एकूण किती, 170 किलोमीटर झालं. आता 170 जर आपण 5 जर भाग जर दिला तर आपल्याला आपला आन्सर या ठिकाणी मिळणार आहे. आता पहा 5 भाग देऊयात, 5 * 1 = 5, 5 * 3 मित्रांनो 15, म्हणजे 17 * 15 गेल्याच्या नंतर राहिले 2 राहिले म्हणजे हा 1 * 0 झाला या ठिकाणी 20. आता 5 * 1 = 5, 5 * 4 = 20 म्हणजे 4 किलोमीटर, म्हणजे या ठिकाणी 34 किलोमीटर आला आपल्या प्रश्नाचं आन्सर. म्हणजे एका गाडीने 90 किलोमीटर अंतर तशी 30 किलोमीटर हॉर्सवेगाने कापला असेल, नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर हॉर्सवेगाने कापले असेल, तर गाडीचा सरासरी वेग किती, तर गाडीचा सरासरी वेग येणार मित्रांनो 34 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 34 कितीमध्ये दिले, 5 * 2 दिले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. व्हिडिओ आवडला असते मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला. पुढचा प्रश्न पहा, 10 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती. आता बेसिक संकल्पनेवर आधारित हा प्रश्न आहे, तुम्हाला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. आता पहा 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 25 मूळ संख्येत. या 25 मूळ संख्येची बेरीज किती, जर असं जर तुम्हाला जर विचारलं तर याची बेरीज कशी करायची मी पुढच्या गणितामध्ये तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्येत आपल्याला विचारलं काय, पहा 10 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्येची सरासरी किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलाय. आता सरासरी म्हणजे काय असते मित्रांनो, सरासरी म्हणजे सर्व संख्येची बेरीज एकूण संख्या, सर्व संख्येची बेरीज भागीला एकूण संख्या, एकूण संख्या. मग आता आपल्याला 10 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला गणित येणार आहे, अन्यथा येणार नाही. गणित सोपं आहे, परंतु तुम्हाला मूळ संख्या असणं पाठ असणं गरजेचं आहे. आता पहा 10 च्या नंतरची पहिली मूळ संख्या आहे 11 च्या नंतरची. आता मूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला बॅच लावल्याच्या नंतर समजणार आहे. 11 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 13 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 17 च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 19. किती झाल्या मूळ संख्या, पहा 1, 2, 3, 4 एकूण मूळ संख्या झाल्या मित्रांनो 4. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त ती संख्या आणि 1 यांनी भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला एकूण 4 संख्या झाल्या, आपल्याला सरासरी विचारली, मग या सर्वांची बेरीज करून घ्या. बेरीज केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आता हे 11 ठिकाणी या 19 एक मिळूया झाली 20 आणि हे 10 किती झाले मित्रांनो 30 आणि 13 किती झाले, 30 आणि 13 झाले 43 आणि 7 झाले 50 आणि 10 झाली 60, म्हणजे सर्वांची बेरीज झाली मित्रांनो या ठिकाणी 60. आता तुम्हाला बेरीज करणं हे वेगवान करणं गरजेचं असणार आहे. जर जोपर्यंत तुमची बेरीज वेगवान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे गणित समजण्यासाठी किंवा तुमची जी काही आकडेमोड असणार आहे जोपर्यंत तुम्हाला हे होणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित हे अवघड जाणार, त्यासाठी तुमचा सराव असणं गरजेचं आहे. आता जर या ठिकाणी आपण 60 जर या ठिकाणी 4 जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल, 4 * 1 = 4 म्हणजे 6 * 4 गेला राहिला 2 म्हणजे 4 * 5 = 20 म्हणजे 15 चालेल, म्हणजे 15 * 6 म्हणजे 15 आलं. तर या ठिकाणी काय आता सर्वांची सरासरी किती, तर सर्वांची सरासरी असणार मित्रांनो म्हणजे 10 पासून 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची सरासरी किती, तर त्या मूळ संख्येची सरासरी आली मित्रांनो या ठिकाणी 15. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. पुढचं गणित या ठिकाणी पाहूया मित्रांनो. पोलीस भरतीला तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा या ठिकाणी 50 क्वेश्चन म्हणजे 100 पैकी 50 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे हा चॅप्टरकडे तुम्हाला किंवा या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळेच विषय तसे महत्त्वाचे आहेत, परंतु त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेला जास्त वेटेज पोलीस भरतीला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 5 4 नंबरचा,
2, 4, 6, 8, 10 या मालिकेतील चौदावे पद शोधा. चौदावे पद आता या ठिकाणी तुम्हाला शोधायचे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, सुद्धा बेसिक संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे हा, सुद्धा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर पहा 2, 4, 6, 8, 10 अशी एक मालिका चालू आहे आणि यामधलं आपल्याला चौदाव्या क्रमांकाचं पद शोधायचे. आता चौदाव्या क्रमांकाचं पद शोधायचं तर करायचं काय? सर्वप्रथम पद कोणतं आहे मित्रांनो? पहिलं पद आहे मित्रांनो 2, बेरीज करून घ्या. आता पहा या ठिकाणी संख्या जर पाहिल्या 2 ची 4 झाली, 4 ची 6 झाली, 6 ची 8 झाली, 8 ची 10 झाली, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये किती फरक आहे? 2 चा, म्हणजे 2 ने संख्या वाढत जात आहे. मग आपल्याला काय विचारले? चौदावे पद. मग चौदावे पद विचारलं तर आपण काय करूया? चौदाव्या पदामधलं अगोदरचं एक 14 मधून एक संख्या मायनस करा, किंवा या ठिकाणी पहा 14च्या ठिकाणी 13 लिहा, ठीक आहे 13. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये काय करा मित्रांनो? या ठिकाणी फरक किती आहे? 2चा फरक, म्हणून या ठिकाणी 2चा फरक लिहिला, ठीक आहे. आता काय करायचं? आपल्याला सर्वप्रथम गुणाकार करूया. 13 2 26, 26 आणि 2 की झाले मित्रांनो 28, 26 आणि 2 की झाले 28, म्हणजेच चौदावे पद जर आपल्याला जर विचारलं तर ते 28वे. कितवे आहे मित्रांनो? 28वे पद आहे. हे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. जर तुम्हाला या पणिगणित सोहळा अशा स्वरूपाचे गणितं सोडवण्यासाठी जर तुम्हाला अवघड जात असतील तर तुम्ही बॅच या ठिकाणी जर घेतली तर 100% तुम्हाला फायदा होईल. कारण की मित्रांनो पोलीस भरतीच्या परीक्षा जवळपास जूनमध्ये होण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे 3 ते 4 महिने तुमच्या हातामध्ये. आत्तापासून जरी तुमची 0 तयारी असणं, आत्तापासून जरी तुम्ही तयारी केली तर तुमची व्यवस्थितरित्या तयारी होऊ शकते, मात्र व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन हे असणं गरजेचं असणार आहे. जर तुम्हाला बॅच विकत घ्यायची असेल तर तुम्ही मला जो काही मी अगोदर नंबर दिला त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. आता पहा हे गणित तुम्हाला मी कशा स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये काय करायचं? पहिली संख्या लिहून घ्यायची, म्हणजे पहिली संख्या. आता याचं सूत्र जर तुम्हाला जर सांगायचं झालं, पहा पहिली संख्या प्लस, पहा पहिली संख्या प्लस कंसामध्ये दिलेलं पद, दिलेलं पद आपल्याला म्हणजे एन क्रमांकाचं पद, म्हणजे चौदाव्या क्रमांकाचं पद, मायनस 1 गुणाकारामध्ये दिलेला फरक, फरक अशा स्वरूपामध्ये याचं सूत्र आहे. मग पहिलं पद काय आपलं? 2. त्याच्यानंतर पहा 13 का लिहिलं? तर मी तुम्हाला सांगितलं पहा एन म्हणजे काय झालं? 14 14 मधून 1 गेला, झालं 13. आणि दिलेला फरक किचा आपला? 2चा फरक आहे. मग अशा स्वरूपात जर गणित जर केलं तर त्याचं उत्तर येते 28. तर हे सुद्धा गणित तुम्हाला पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेलं आहे. 5 नंबरचा प्रश्न पहा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती? आता महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती? आता जर 1 ते 100 पर्यंत सर्व संख्येची जर तुम्हाला जर बेरीज करायची असेल आणि सर्व संख्या जर तुम्हाला लिहायची असतील तर जवळपास तुम्हाला अर्धा तास तरी लागणार आहे, अर्धा तास लागणार आहे सर्व संख्येची बेरीज करायला, अर्धा तास. मग तुम्हाला तुमच्याकडे एवढा वेळ आहे का? नाही. मग यामध्ये शॉर्टकट ट्रिक तुम्हाला जर वापरायची असेल तर काय करावं लागेल? तर इकडं लक्ष द्या, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वप्रथम काय करायचं? 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर इकडे लक्ष द्या. पहिली आता शेवटची संख्या कोणती आहे? 100. शेवटची संख्या 100 या ठिकाणी 100. त्याच्यानंतर पहा 100 गुणाकारामध्ये काय करायचं? 100 गुणिला शेवट. त्याच्यानंतरची पहिली संख्या कोणती? 100च्या नंतरची पहिली संख्या 101, ठीक आहे. आता या संख्या किती झाल्या? 2 संख्या झाल्या, म्हणून याला ठिकाणी 2. आता 2 वरच्या कोणत्या संख्येला भाग जातो? 100ला जातो. तर 2 1 2 झाला या ठिकाणी 50चा. आता 50चा झाल्यानंतर आपल्याकडे राहिले काय? 101 गुणाकारामध्ये 50. आता 50 एक 50 50 शिला 0 हच्चाले 5, 50 0 0 हे 5 जशास तसे, आणि 50 एक 50 म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती? तर ती आहे मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज आहे मित्रांनो 5050. 5000 किती? 50 आहे. तर आय होप मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता यावर आधारित तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती? तर ती आली 50 50, म्हणजेच 5050. असं सुद्धा विचारलं जाईल. 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती? किंवा 1 ते 100 पर्यंतच्या सम विषम संख्येची बेरीजेतील फरक किती? अशा स्वरूपाचे सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी मित्रांनो आपण बॅच घेऊन येत आहोत, जे की सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमासाठी मित्रांनो जे की तुम्हाला सब्जेक्ट टॉपिक दिलेले त्या टॉपिकनुसार आपल्या बॅचमध्ये संपूर्ण तुमचं क्लिअर करून दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बॅच परचेस करू शकता. तर अतिशय महत्त्वाची बॅच आहे आणि 2 ते 3 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे, त्यामुळे व्यवस्थितरित्या तुमचा अभ्यास होऊ शकतो आणि तुम्ही नक्की या ठिकाणी गर्दीतून वर्दीमध्ये जाऊ शकता, त्यामुळे तुमचा व्यवस्थितरित्या अभ्यास होणं हे गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या आवडला असेल. थँक्यू, धन्यवाद.